महागणेश पञ्चरत्नमादरेण सोन्वहं प्रदायति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम् अरोगतां दोषतां सुताहितिं सुपुत्रतां समीहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरा ॐ विघ्नान्तकाय नमः. माघी गणेशोत्सव साजरा करणार आपण गेले कित्येक वर्ष साजरा करतो, तर ही जी माघी चतुर्थी आहे ही ह्या दिवशी गणपती स्वतः ह्या वसुंधरेवर अवतरतो. जिकडे तिचं पूजन चालू आहे तिकडे उपस्थित राहतो. जोपर्यंत इकडे शेवटचा भक्त आहे त्या रांगेमध्ये म्हणा त्या स्थानामध्ये म्हणा तोपर्यंत गणपती तिकडे उभा राहतो, लक्षात ठेवा. म्हणून त्याला ब्रह्मणस्पती म्हणतात की ब्रह्मरूपाने जो सगळीकडे आपली आवर्तनं परफिरवत पसरवत राहतो, स्पंदनं पसरवत राहतो, असा हा ब्रह्मणस्पती. वेदांमध्ये गणपतीचं नाव गणपती आहे आणि ब्रह्मणस्पती तर जास्त कॉमनली वापरलं गेलं. तर आपण लक्षात ठेवलं की ब्रह्मणस्पती या दिवशी आपण अष्टविनायकांचं दर्शन घेतो. हे अष्टविनायक म्हणजे काय आहेत? अष्टधा प्रकृती आहे, आठ प्रकारची प्रकृती आहे. आठ प्रकारची प्रकृती म्हणजे काय? तर पार्वती माता, शेवटी पार्वती मातेचं स्थूल स्वरूप सगळ्यात. तिचा हा पुत्र म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं आहे? गणपती म्हणजे घनप्राण, हनुमंत म्हणजे महाप्राण. म्हणजेच काय? घनप्राण म्हणजे काय? जे आपण खातो ना सगळं, त्याचा जो स्थूल भाग आहे त्याच्यामधून आपलं शरीर बनतं, सूक्ष्म भागापासून आपलं मन बनतं, अंगातल्या पेशी वगैरे बनतात, आणि तरल भागापासून मन आणि बुद्धी बनते. पण आपल्या मनाचा आणि जेवणाचा अतिशय जवळचा संबंध असतो. तर हा जो घनप्राण आहे म्हणजे काय? तर ह्या केमिकल्समधून, ह्या रसायनांमधून, ह्या अन्नामधून जे काही आपल्या शरीराला पोषक तत्त्व मिळतात ज्याच्यामुळे आपलं मन बनतं, ते मन बनवणारे अन्न म्हणजे गणपती. किंवा अन्नाची मन बनवण्याची, मन चांगलं बनवण्याची शक्ती. मनच सगळे विघ्न उत्पन्न करतं आणि मनच सगळ्या विघ्नांचा नाश करू शकतं, आणि म्हणूनच तो विघ्नविनाशक मौर्य आहे. आरक्षणामध्ये तर आपल्याला आपल्या जीवनात किती ऑब्स्टॅकल्स असतात आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे मोठं काम काय? अडथळे दूर करणं, ऑब्स्टॅकल्स दूर करणं आयुष्यामध्ये. तर माघ चतुर्थीच्या दिवशी ज्यानं ज्यानं जमेल त्यांनी हे अष्टविनायकांचं म्हणजे अष्टधा प्रकृतीच्या पुत्राचं ह्या अन्नपूर्णेच्या पुत्राचं दर्शन घेण्यासाठी जरूरी जावं. तुम्हाला आणखी कुठे जाता येत असेल तिकडे जा, माझी काही हरकत नाही. संस्थेच्या फंक्शनमध्ये आलात, इथे विधिवत यज्ञ होतो, विधिवत अष्टविनायकांचं पूजन होतं, ब्रह्मणेश्वरीचं पूजन होतं. मूर्तीवर ब्रह्मणेश्वरीची वेगळी असते, एवढी गणपतीपेक्षा ती ब्रह्मणेश्वरीची मूर्ती आपण ठेवलेली असते. दर्शनाचा लाभ घ्या ना, सगळे दिवस सारखे समजू नका ना, बरोबर की नाही? सगळे 12%. तर त्याला अपवाद करायचा, निदर्शन घ्यायचं. आलक्षामध्ये अग्रीड, ओके? आणि गणपतीच्या दिवशी त्या एक गणपतीचं पूजन करणार आहोत. ज्याने ज्यांना करायची इच्छा असेल ते करू शकतील. अशा प्रकारे आलक्षामध्ये विघ्न विनाशक गणपती पूजन, विघ्न विनाशक गणपती पूजन आलक्षामध्ये. हे पूजन प्रत्येकाला करते ज्याला करता येईल तसं.